नमस्कार, मी वर्षा हिरे. दिनमानच्या बातमीपत्रात आपले स्वागत. दिनमान आपल्यासाठी घेऊन येत आहे खास पुणे आणि पिंपरीतील बित्तम बातमी. एक नजर आजच्या हेडलाईन्सवर. पूर्ण समाजातील शाळांना 57 कोटीचा निधी. शालेय शिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री ॲडव्होकेट आशिष शेळके. राष्ट्रवादी काँग्रेसचे वैद्यकीय पथक पुण्यातून सांगली आणि कोल्हापूरला रवाना. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या फार्म हाऊसला लागली आग. आणि पूरग्रस्त भागासाठी विविध माध्यमातून केली जातीय मदत. आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त. राज्यातील 21 शाळेतील 2177 जिल्हा परिषद शाळांना फटका बसला असून त्याची दुरुस्ती आणि पोषण आहार, शैक्षणिक साहित्य आणि पाठ्यपुस्तकं उपलब्ध करून देण्यासाठी शाळांना 57 कोटीचा निधी आवश्यक असून तो निधी तातडीने शिक्षण विभागाकडून देण्यात येईल अशी घोषणा शालेय शिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी आज पुण्यात. शेलार यांनी पूरबाधित जिल्ह्यातील संबंधितांची आढावा बैठक पुणे येथे घेतली आहे. या बैठकीत संबंधित अधिकाऱ्याकडनं जिल्हे आणि तालुकानिहाय शाळेच्या झालेल्या नुकसानीची माहिती घेतली आहे. राज्यातील अतिवृष्टीमुळे 8 शिक्षण विभागापैकी 6 विभाग पूर परिस्थितीने बाधित झाले असून 21 जिल्ह्यातील 155 तालुक्यात नुकसान झाले. या 21 जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 2177 शाळा बाधित झाल्या आहेत. त्याचा फटका 1,63,275 विद्यार्थ्यांना बसेल असा अंदाज प्रशासनाने वर्तवला आहे. खाजगी शाळांना सुद्धा या पुराचा फटका बसला असेल, त्याबरोबर CBSE अन्य बोर्डाच्या शाळांना सुद्धा याचा फटका बसला असेल. जशी पाठ्यपुस्तक पुरवणीची योजना आम्ही करतो तसंच ती CBSE असो, ICSE असो किंवा अन्य असो, या बोर्डाच्या शाळांनी सुद्धा पाठ्यपुस्तक पुरवलं पाहिजे असे राज्य सरकार निर्देश देत आहे. ज्या ठिकाणी प्रायव्हेट शाळांमध्ये त्या ठिकाणी खोल्या या जिल्हा परिषदेच्या बाधित पूरग्रस्त शाळेतल्या विद्यार्थ्यांना देणं आवश्यक आहे, ते त्यांनी दिलं पाहिजे असं आम्ही सर्क्युलरमध्ये म्हणतो आहोत. शिफ्टमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा खाजगी शाळांमध्ये करणं गरजेचं असेल तर तेही केलं पाहिजे. रेस्क्यूमध्ये शाळेच्या विद्यार्थी, शाळा आणि शाळेची इकोसिस्टीम याबाबतची जी भूमिका आहे ती मी या ठिकाणी मांडले. सांगली आणि कोल्हापूर येथील महापूर ओसरल्यावर येणाऱ्या साथीच्या आजारापासून नागरिकांना लागणाऱ्या वैद्यकीय मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे वैद्यकीय पथक पुण्यातून रवाना झाले. या पथकाला अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीचा झेंडा दाखविला. यावेळी डॉक्टर सेलचे डॉक्टर नरेंद्र काळे, पुणे शहर अध्यक्ष डॉक्टर सुनील जगताप मागील आठवड्यापासून सांगली कोल्हापूर परिसरामध्ये पावसामुळे भयानक परिस्थिती उद्भवली आहे. पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्याचं रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे. आता पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे, मात्र पाणी ओसरल्यावर विविध आजार पसरण्यास सुरुवात होऊ शकते. अशा वेळी गावागावात मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय मदत लागणार आहे. यासाठी राष्ट्रवादीतर्फे सुमारे 300 डॉक्टर सेवेत सामील झाले आहेत. डॉक्टरांसह औषधं आणि इतर वैद्यकीय सामुग्रीही पाठवण्यात आली आहे. या पथकात पुढे मिरज आणि जवळील भागातील डॉक्टरही सहभागी होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फार्म हाऊसला सकाळी 6 वाजेच्या सुमारास भीषण आग लागली असून सुदैवाने या आगीत जीवित हानी झालेली नाहीये, मात्र आगीने मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. घोटोडे ग्रामस्थांनी सदरील घटनेचं वृत्त पोलिसांना दिलंय. ही माहिती मिळताच तात्काळ पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आहे. आग आटोक्यात आली असल्याचं पोलिसांनी कळवलंय. ही आग इतकी मोठी होती की त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर पसरला होता. महाराष्ट्रात आलेल्या पुरामुळे सांगली आणि कोल्हापूर शहर अक्षरशः पाण्याखाली गेले. मोठ्या प्रमाणात येथे वित्तहानी झाली आहे. अनेकांना आपला जीवही गमवावा लागला. अनेक शहरातून पूरग्रस्तांना मदत होत असून पिंपरी चिंचवडमधून दत्तकाके साने स्पोर्ट्स फाउंडेशन यांनी सोशल मीडियावर पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले. याची दखल घेत मोठी मदत पूरग्रस्तांना. यावेळी पूरग्रस्त शहरातील नागरिकांनी 2 टेम्पो भरून अन्न, पाणी, धान्य, मेडिसिन, 10,000 चपाती, शेंगदाणे चटणी, खरडा, लोणचे, कपडे अशी मदत आली आहे. त्यामुळे मोरे वस्ती चिखली येथून माजी विरोधी पक्षनेते दत्ता काका साने आणि त्यांच्यासमोर 200 ते 250 कार्यकर्ते सांगलीला रवाना झाले आहेत. दरम्यान दत्ता काका साने स्पोर्ट्स फाउंडेशन, वीर अभिमन्यू फ्रेंड सर्कल आणि चिखली महिला बचत गटाची या कामी खूपच मदत झाली असं दत्ता काका यांनी सांगितलं. खरं तर हे फार मोठं आसमानी संकट आहे. आम्ही पुणेकर या ठिकाणी 5 लाख पाकिटं या ठिकाणी जेवणाची आज सकाळपासून पॅकिंग करून या 2 ते 3 दिवसामध्ये 5 लाख पाकिटं आम्ही त्या ठिकाणी इचलकरंजीला त्या ठिकाणी पोच करणार आहोत. तर अशी घटना होऊ नये, परंतु ठीक आहे, आज या ठिकाणी ही घटना दुर्घटना झालेली आहे,
परंतु सकाळपासून आम्ही ज्या पद्धतीने काम करतोय आम्हाला अक्षरशः खूप दुःख होते की आपण या ठिकाणी जे कुणाला आपण एक आपल्या बंधू भगिनींना या ठिकाणी आपण जे आपल्या हाताने आम्ही सर्वांनी स्वतः काम करून त्या ठिकाणी आम्ही पुणेकर जास्तीत जास्त जेवढी मदत करता येईल त्या ठिकाणी आम्ही या 4-5 दिवसात करणार आहोत. बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, मात्र तुम्ही पाहता दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. हिंदू धर्मातील लोक मोठ्या भक्तीने आणि आनंदात दरवर्षी गणेशोत्सव साजरा करतात. हे भारतात विनायक चतुर्थीच्या नावाने देखील लोकप्रिय आहे. हिंदू धर्मातील सर्वात महत्वाचे आणि लाडके देवता म्हणजे गणपती बाप्पा, आणि यांच्या आगमनाची वाट लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच बघतात. आणि अशा या लाडक्या बाप्पांचे बाजारात आगमन झाले आहेत. बाजारात बाप्पांचं आगमन झालं आहे आणि सर्वत्र बाप्पांच्या निरनिराळ्या आकाराच्या मूर्त्या देखील पाहायला मिळतात. या मूर्त्यांची किंमत 600 रुपयांपासून 6,000 आहेत. मूर्त्यांची किंमत ही त्यांच्या फुटावर अवलंबून असते. तसेच प्लास्टर ऑफ पॅरिस आणि शाडू मातीतील गणपती कसं ओळखतात याबाबत देखील माहिती विक्रेत्यांनी दिली आहे. आपण बाप्पांना भरल्या डोळ्यांनी निरोप देतो आणि त्याचबरोबर बाप्पा पुढच्या वर्षी लवकर यावं असं मनोमन कामना करत असतो. आपले सर्वांचे लाडके बाप्पा यांचं आगमन घरी नाही पण बाजारात झालेलं आहे. आपण पाहू शकतो की इथे निरनिराळ्या प्रकारच्या मूर्त्या बाप्पांच्या आपण बघू शकतो. आणि त्याचबरोबर पुण्यात वैभवशाली परंपरा असलेला गणेशोत्सव हा नेहमीच सर्वांचा आकर्षणाचा विषय ठरत असतो. आणि बाप्पाचं यावर्षी 2 सप्टेंबर रोजी आगमन होणार आहे. त्यानिमित्ताने बाजारात बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि आपल्यासोबत एक विक्रेते आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. काका, बाप्पांचं आगमन झालेलं आहे, कशा प्रकारे तुम्ही ह्या मूर्त्या कुठून आणतात? पेणवरून आणतो, डायरेक्ट पेणवरून. ते आमचे नेहमीचे मूर्तीकार आहेत, त्यांच्याकडनं आणतो आम्ही आणि मग इथं विक्रीला ठेवतो. काका, इथे दिसतं आहे की इथे सिद्धिविनायकही आहेत, दगडूशेठही आहेत. ह्या वर्षीचं नेमकं म्हटले कुठल्या मूर्तीची जास्त मागणी होती आहे? यावर्षी साधारण ही जी पेशवाई थाट जी आहे मूर्ती, तिची साधारण कासबा गणपती, त्यांची साधारण स्टँडर्ड मागणी आहे. काका, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांचा वापर करू नका, त्याने पर्यावरणाला धोका निर्माण होतो. पण प्लास्टर ऑफ पॅरिस आणि शाडू माती यातला फरक नेमका कसा ओळखायचा? वजनावरनं तुमच्या लगेच लक्षात येत आहे आणि मुळात पाटाचा एक प्रकारचा साऊंड असतो, त्याच्यावरनं तुम्हाला ते लगेच फरक करू शकतो. आणि मुळात फिनिशिंग जे आहे POPचं ते फारच सुंदर असतं, तसं शाडू मातीला फिनिशिंग येत नाही. फिनिशिंगवरनं आणि वजनावरनं तुम्हाला लगेच फरक करू शकतो त्यातलं. काका, मला सांगा की म्हणजे मूर्त्यांची किंमत कुठून पासून कुठपर्यंत आहे? साधारण 600 पासून आहे, 1 फुटापासून आणि ती 6,000 आहेत सध्या. आता म्हणजे फुटांवरनं किंमत कळते? जनरल फुटावरनं किंमत ठरते त्याची आणि आकारावरनं त्याची. कुठल्या कलरचं, कुठला कलर तुला जास्त आवडतो की बाप्पांना ह्या कलरमध्ये बाप्पा खूप छान दिसणार आहेत? लाल आणि निळा. अच्छा, लाल आणि निळा आवडतो. तर तू तुझ्या हाताने बाप्पांची मूर्ती तयार करतो की रंगवतोस? रंगवायला आवडतं, पण आम्ही तयार नाही करत. अच्छा, रंगवायला आवडतं, म्हणजे तुला कलेची आवड आहे, है ना? नक्कीच. इथं आपल्यासोबत बालमित्र देखील होते. सर्वांचा लाडका बाप्पाचं लवकरात लवकर आगमन व्हावं अशी सगळ्यांची इच्छा असते आणि बाप्पाचं आगमन हे लवकरच होणार आहे. कॅमेरा पर्सन सुमेध 6 वर्ष हिरे, दिनमान न्यूज, पुणे. मावळ परिसर हा भात पिकांसाठी प्रसिद्ध आहे. तसेच फुले समृद्धी, पवना यांचेही काही प्रमाणात पीक घेतले जाते. गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी दिल्याने भात पीक धोक्यात आले आहे, त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत आला आहे. इंद्रायणी भात शेतीचं माहेरघर असलेल्या पुण्यातील मावळात 1700 एकर शेतीचं नुकसान झालंय. गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेला पाऊस आणि शनिवारपासून पवना धरणातून सुरू असलेला विसर्ग यामुळे पवना नदीलगतची शेती पाण्याखाली गेली आहे. इंद्रायणी लगत हीच परिस्थिती आहे. या दोन्ही नद्यालगतच्या
या दोन्ही नद्यालगतच्या 131 गावातील शेतकऱ्यांना हा फटका बसला आहे. तसा अहवाल देखील मावळ कृषी अधिकाऱ्यांनी शासनाकडे पाठवला आहे. गुडघाभर पाण्याखाली असणाऱ्या शेतीतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहन दुबे यांनी. नेहरू नगर येथील जय महाराष्ट्र मित्रमंडळाच्या वतीनं गणेशोत्सवातील कार्यक्रमाचा खर्च टाळून सामाजिक बांधिलकी जपत कोल्हापूर आणि सांगवी जिल्ह्यातील पूरग्रस्त बांधवांना जीवनावश्यक वस्तू आणि 10,000 रुपयांचा धनादेश पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री सहायता निधी कक्षात सुपूर्त करण्यात. सांगली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन पूर्ण विस्कळीत झालंय. यावेळी लाखो संसार उद्ध्वस्त झालेत. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे दोन्ही जिल्हे पाण्याखाली गेल्यामुळे या भागात महापूर आल्याने अतिशय भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. लाखो लोक या महापुरात जागोजागी अडकले आहेत. या सर्व कुटुंबांना सध्या मदतीची आवश्यकता असल्याने याचं गांभीर्य ओळखून नेहरू नगर येथील जय महाराष्ट्र मित्र मंडळाच्या वतीने गणेशोत्सवातील कार्यक्रमाचा खर्च टाळून सामाजिक बांधिलकी जपत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त बांधवांना तांदूळ, पाणी बॉटल, बिस्किट, चिक्की, राजगिरा लाडू, मॅगी, मेणबत्ती, कोलगेट, फरसाण, खजूर, केक अशी अनेक मदत करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील इतरही मंडळींनी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आलेल्या नैसर्गिक आपत्तीवर मदत करण्याचं आवाहन देखील मंडळाच्या वतीने करण्यात आलंय. सांगली कोल्हापूरमध्ये जो महापूर आला त्याबाबत आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून ज्या पूररेषेत जी अनधिकृत बांधकामे आहेत त्याबाबत कठोर कारवाई करण्याचे संकेत पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर यांनी दिले असून शालेय मंत्री आशिष शेलार यांनीही याबाबत लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील असा खुलासा केला आहे. पुणे विभागात 1300 किलोमीटरची पूररेषा आहे. त्यापैकी 300 किलोमीटरची पूररेषा अंतिम करण्यात आली आहे. पण ज्या पूररेषेत बांधकामे केली गेली त्या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने हजारो लोकांना स्थलांतरित करण्यात आलंय. याबाबतचा सर्वच अहवाल शासनाला देऊन कारवाई करण्याचे संकेत देखील खुद्द विभागीय आयुक्त दीपक म्हैसरकर यांनी दिले असून शालेय मंत्री आशिष शेलार यांनी या प्रश्नाची दाहकता ओळखून मुख्यमंत्री निर्णय घेतील असा खुलासा. दोन तीन गोष्टी याच्यामध्ये लॉंग टर्म मेजर्स म्हणून खरं तर यावर मी परत बोललं तर तुम्ही म्हणाल हा प्रश्न अवॉइड करताय पण ही आत्ता ती वेळ नाही. पण लॉंग टर्ममध्ये याच्या पूररेषा किंवा नव्याने रेड लाईन किंवा ब्लू लाईन डिमार्केट केल्यानंतर याच्यामध्ये किती बांधकामं झालेली आहेत, किती बेकायदा बांधकामं झालेली आहेत त्याबाबतीत कार्यवाही करण्याबाबत शासनाला विचार करावा लागेल. पण हा एक्झरसाइज हा केवळ एक महिन्याचा किंवा दोन महिन्याचा असा नाही. दिस विल टेक इट्स ओन टाईम. म्हणून आम्ही याच्यासाठी मी आपल्याला परवाही बोललो आम्ही सॅटेलाईट इमेजरीज वेगवेगळ्या वेळेच्या प्राप्त करून घेत आहोत. अनफॉर्च्युनेटली काल 2 दिवसाच्या थिक क्लाउड कवरमुळे आम्हाला मिळू शकलं नाही आहे. पण लास्ट अवेलेबल सॅटेलाईट इमेजरी ज्या आम्हाला मिळायच्या आहेत त्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. ऑफकोर्स आज तरी मला याच्यावर भाष्य करता येणार नाही पण तुम्ही परिस्थिती जी मांडली आहे त्या. सांगली आणि कोल्हापूर इथे महापुराची परिस्थिती पाहता सर्व स्तरातून मदतीचा ओघ सुरू आहे. आता मराठी कलाकारांनीही जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्याचा निर्णय घेतला असून अभिनेता सुबोध भावे यांनी सोशल मीडियावर कलाकारांसह नागरिकांना मदतीचे आवाहन केले आहे. अभिनेत्री सई तामणकर, श्रुती मराठी, मृण्मयी देशपांडे यांनी नागरिकांनी मदत केली असून ही सर्व मदत कोल्हापूरसह सांगली कोकण परिसरातील नागरिकांना दिली जाणार आहे. ही दुर्दैवी घटनाच आहे. म्हणजे ह्या घटनेकडे वेगळ्या कुठल्याच दृष्टिकोनातून पाहू नाही शकत. कोल्हापूर सारख्या ठिकाणी आमचे अनेक मित्रमंडळी तिकडे राहतात किंवा गेली अनेक वर्ष आम्ही तिकडे शूट करतो. कोल्हापूरच नाही, ही परिस्थिती कुठेही उद्भवली असते तरीसुद्धा सगळे कलाकार एकत्र आलेच असते. कलाकारच नाही तर माणसांनीसुद्धा वेगवेगळ्या इंडस्ट्रीमधले लोक मदत करतायत. प्रत्येक जण जेवढं शक्य होईल तेवढी मदत करताय आणि हे इंटरव्ह्यूज देण्याचं कारणसुद्धा या माध्यम ही प्रभावी माध्यमं आहेत लोकांपर्यंत पोहोचण्याची. नाहीतर हल्ली त्याच्यावरही टीका होतात की तुम्ही मदत करता आणि त्याचं काय, म्हणजे तुम्हाला कशाला ही गोष्ट बोलून दाखवायची. तर एकच आवाहन मी करू इच्छिते की ही तर मदत आता टेम्पररी आहे. म्हणजे आत्ताच्या त्यांच्या लगेजच्या ज्या काही त्यांना प्रॉब्लेम्सला सामोरं जावं लागणार आहे ते सॉल्व्ह होतील. पण ज्यांची घरं वाहून गेली आहेत, ज्यांची गुरं वाहून गेलेली आहेत, ज्यांचं संसार उद्ध्वस्त झालेलं आहे त्यांना त्याच्यामधून सावरायला पुढची अनेक वर्षं लागणार आहेत. सो ही एक घटना आत्ता घडली, आम्ही काय मदत केली आणि आमची जबाबदारी संपली असं न करता याच्यासाठी एक मदतीसाठीसुद्धा प्लॅनिंगची गरज आहे आणि ती पुढच्या 4-5 वर्षांपर्यंत आपण कसं सुद्धा याच व्यवस्थेचा एक भाग आहेत आणि प्रत्येकाचं महाराष्ट्रावरती तितकंच प्रेम आहे.
कारण प्रत्येक प्रेक्षकांनी आमच्यावरती तितकंच प्रेम केलं आहे, आम्हाला अनेक वर्ष सांभाळून घेतलं आहे आणि त्याचाच एक भाग, एक आमचं उत्तरदायित्व, एक जबाबदारी म्हणून महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक मराठी कलाकार आज एकत्र आला आहे. मग तो वेगवेगळ्या शहरांमध्ये, वेगवेगळ्या गावांमध्ये, भागांमध्ये राहत असेल आणि नाट्य परिषदेच्या माध्यमातून आणि मेघराज आमचे इथे आहेत मराठी चित्रपट मंडळाच्या माध्यमातून आम्ही सगळेजण एकत्र आलो आहे आणि पुणे, ठाणे, पिंपरी चिंचवड, कल्याण, बोरिवली या ठिकाणी जवळजवळ 7 सेंटर्स आम्ही चालू केले आहेत नाट्य परिषदेच्या शाखांमध्ये आणि त्या प्रत्येक ठिकाणी आम्ही आवाहन केलं होतं लोकांना आणि कलाकारांना की जे जे शक्य होईल तुम्हाला ते ते तुम्ही तिथपर्यंत आणून द्यावत, म्हणजे जेणेकरून आम्ही ते सगळं सामान त्या भागातल्या पूरग्रस्त नागरिकांपर्यंत पोचू, बांधवांपर्यंत पोचू. आणि इथे फक्त सांगली, सातारा, कराड, कोल्हापूर नाही तर कोकणातलीही अनेक गावं पुराने ग्रस्त आहेत, तर त्या कोकणातल्या पण रहिवाशांना, तिथल्याही बांधवांपर्यंत हे सामान नक्की पोचेल. नाहीशी झाले, उद्ध्वस्त झालेत, त्यांनाही त्या घरांचा आसरा मिळेल. त्यामुळे एकच विश्वास फक्त द्यायचा आहे की मित्रांनो, बांधवांनो, तुम्ही कोणीच एकटे नाही आहात, फक्त मराठी कलाकार नाही तर संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या बरोबर तितक्याच ताकदीने, तितक्याच खंबीरपणे उभा आहे आणि लवकरात लवकर तुम्ही या संकटातनं बाहेर पडाल, कारण तो विश्वास आम्हाला आहे. राज्यामध्ये मुसळधार पावसामुळे भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. या जलप्रलयाच्या थैमानामुळे विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. परिस्थिती अतिशय बिकट बनली आहे. यामुळे हजारो नागरिक बेघर झाले असून अनेक गावंही उद्ध्वस्त झाली आहेत आणि या पूरग्रस्तांच्या भावना आपल्या गाण्यामधून प्रदीप कांबळे यांनी व्यक्त केल्या आहेत, पाहूयात. तुझ्या पायरीशी कुणी सान थोर नाही, साध सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई. तरी देवा सरणयो भोग कशा पायी, हरवली वाट दिशा अंधारल्या धाई. वाळून उधळतो जीव माय बापा, मनवायो री पेटला खेळ मांडला. राज्यात काही ठिकाणी पावसाने अक्षरशः थैमान घातलं आहे आणि कोल्हापूर, सांगवीसह महाराष्ट्रातील काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. या पूरग्रस्तांच्या भावना प्रदीप कांबळे यांनी आपल्या गाण्यातून व्यक्त केलेल्या आहेत, जाणून घेऊया त्यांच्याकडनं या गाण्याविषयी. सर, तुम्ही म्हणजे ज्या पूरग्रस्तांच्या ज्या भावना आहेत, त्या ज्या समस्यांना सामोरे जात आहेत, ते तुम्ही तुमच्या गायनामधून व्यक्त केलेलं आहे, ते गाणं आम्हाला म्हणून दाखव. हो, अवश्य म्हणून दाखवेल ते. सपान हे हरवलं मलाही घावना, सपान हे हरवलं मलाही घावना, घर दार गेलं पाण्यात डोळ्यानं पाहवना, घर दार गेलं पाण्यात डोळ्यानं पाहवना. गुरढोर माझी सारी गेली र वाहून, गुरढोर माझी सारी गेली र वाहून, सुख सार गेलं माझं पुरात भिजून, सुख सार गेलं माझं पुरात भिजून. पाजर का फुटना, पाजर का फुटना, कुण्या देवाजीना, घर दार गेलं पाण्यात डोळ्यानं पाहवना, घर दार गेलं पाण्यात डोळ्यानं पाहवना. आक्रोशाच झालं देवासार जिन, आक्रोशाच झालं
देवाचा रजिन प्राणपणास लावती माझे हे जवान प्राणपणास लावती माझे हे जवान मानसातला हो मानसातला देव आता तूच आम्हा धावना घरदार गेल पाण्यात डोळ्यान पाहवना घरदार गेल पाण्यात डोळ्यान पाहवना। नक्कीच कांबळेजी यांचं शेवटचं जे वाक्य होतं की प्राणपणाला लावून जवान माणसातला देव कसा असतो याचं दर्शन आपल्याला साक्षात घडत आहे त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात। सर मला सांगा की ही संकल्पना नेमकी तुमच्या मनात कशी आली जे तुम्ही गाण्यामधून ते व्यक्त केलेली आहे। तर काय संकल्पना म्हणण्यापेक्षा तर प्रत्येकजण आपापल्या पद्धतीत हेल्प करत आहे मदत करत आहे सर्वजणं। आम्ही आर्टिस्ट मंडळी आहोत कलाकार आहोत तर आम्ही आमच्या कलेच्या माध्यमातून कुठंतरी आमचाही भाग आहे तर त्या पद्धतीत ते सुचलं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे सारखं मीडियाला वगैरे आम्ही ते पाहत होतो बातम्या वगैरे तर ते पाहताना पण अक्षरशः म्हणजे हे व्हायचं म्हणजे पानं व्हायचे डोळे आपचे तर ते सुचलं ते मी केलं आणि आणलं ते मी असा विषय। तुम्ही ह्या गाण्याचं रेकॉर्डिंग वगैरे केलेलं आहे? नाही अजून तर काही केलेलं नाही आहे पण मला हे 100% करायचं आहे आणि ते लोकांपर्यंत पोचवायचं आहे। आणि माझी इच्छा आहे की आम्ही इथले जे लोक आहेत आमदार खासदार मंत्री जेवढे काय नामवंत आहेत तर त्यांनी आपापल्या पद्धती त्यांना काहीतरी हेल्प करावी मदत करावी अतिशय वाईट परिस्थिती आहे त्यांची। नक्कीच पुण्यातील काही संस्था देखील पुढाकार घेऊन त्यांना मदत करता आहात तुम्ही काय सांगाल की म्हणजे एक इंडस्ट्रीमधल्या लोकांनी अजून काही पुढाकार घेतलेला नाही आहे त्यांना काय मेसेज देणार? नाही त्यांनी पण आता जेवढी हिंदीतली जे आहे आता इंडस्ट्री तर हिंदीतले जेवढे काय लोक आहेत नामवंत त्यांनी हेल्प करावी मदत करावी। आता काल परवा आमचाही प्लॅन झालेला आहे की जेवढे आमचे नामवंत गायक आहेत सर्वजण आम्ही आहोत ते आमचे पुण्यामध्ये एक मोठा असा कार्यक्रम आम्ही करणार आहोत आणि त्या कार्यक्रमातून जी काय आम्हाला हे होईल म्हणजे पैसे येतील ते आम्ही त्यांना ते म्हणजे तिथपर्यंत आमच्या पद्धतीत पोचवायचं आमचा प्लॅन चाललेला आहे तर त्यासाठी पण आम्हाला कुणीतरी पाठीशी उभं असणंही आम्हाला फार आवश्यकता आहे म्हणजे त्या गोष्टीसाठी तरी। नक्कीच इतर राज्यांमध्ये जेव्हा अशी स्थिती निर्माण होते तेव्हा महाराष्ट्र सगळ्यात पुढे असतं मदत करण्यासाठी आणि आज तीच परिस्थिती महाराष्ट्रावरती उद्भवलेली आहे तर इतर राज्यांनाही तुम्ही काय मेसेज देता? तर कुठले जरी राज्य झाले तर त्यांनी पण आपापल्या पद्धतीत यावं मदत करावी महाराष्ट्राला कारण महाराष्ट्राची अतिशय वाईट परिस्थिती झाली आहे। आता उदाहरणार्थ पश्चिम महाराष्ट्राचं जे काय झालं आहे आता कराड कोल्हापूर सांगली सातारा हा पश्चिम महाराष्ट्र पूर्ण पाण्याखाली आहे लोकांचं एवढं नुकसान झालेलं आहे आणि तर त्यांनी पण जे काय म्हणजे बाहेरचे आणि करत आहे तो ते पण आपण त्यांना म्हणू नाही शकत की कोण मदत करत नाही प्रत्येकजण आपापल्या पद्धतीत करत आहे आणि रोज लोक पाहत आहे की काय हाल होत आहेत किंवा काय त्यांचं तर त्यामुळं होईल हेल्प होईल। कीच या पुरामध्ये अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत आणि कांबळेजींच्या म्हणण्याप्रमाणे सपन हे हरवलं आणि घरदारही पाण्यात वाहून गेलेले आहेत अशा पूरग्रस्तांना नक्कीच पुणेकरही मदत करतील हीच अपेक्षा। कॅमेरा पर्सन सुमित सहा वर्षा हिरे दिनमान न्यूज पुणे। पुन्हा एक नजर आजच्या हेडलाईन्सवर। पूरग्रस्त भागातील शाळांना 57 कोटींचा निधी शालेय शिक्षण क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार। राष्ट्रवादी काँग्रेसचे वैद्यकीय पथक पुण्यातून सांगली आणि कोल्हापूरला रवाना। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या फार्म हाऊसला लागली आग आणि पूरग्रस्त भागासाठी विविध माध्यमातून केली जातीय मदत। आणि आता बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज एक निर्भय व्यासपीठ। नमस्कार।